श्री राम। आज आपण मनाच्या श्लोकातला 62वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ माऊली म्हणते, निज ध्यास तो सर्व तूटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुख आनंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला। समर्थांच्या श्लोकाचा जो सरळ अर्थ आहे, श्रोते हो, आपण काल उभा कल्प वृक्षा तळी दुःख वाहे या अर्थाचा श्लोक अभ्यासत होतो। यामध्ये समर्थांनी आपल्याला आपल्यावरचं जे छत्र आहे, ज्या प्रभू रामचंद्रांचं छत्र आहे, या छत्राखाली आपण खरे तर सर्वजण उभे आहोत, तरी देखील आपण दुःख शोक याचे भारवाही झालेलो आहोत याची जाणीव या श्लोकामध्ये करून दिली। हे दुःख दूर करण्याचा एकच मार्ग आहे, जो समर्थांनी दासबोधामध्ये नवविधा भक्तीच्या आधी आपल्याला सांगितला, जिथे कल्याण शिष्याने समर्थांना विचारलेले की कोठे ठेवावे हे मन, माझं हे मन मी नेमकं कुठं ठेवू की जेणेकरून या कल्पवृक्षा तळी मी जो उभा आहे त्याला त्याची अखंड जाणीव राहील, यावरती नवविधा भक्तीचा अध्याय समर्थांनी विस्तृतपणे या कल्याण शिष्याला सांगितला। श्रोते हो, आपल्या मनाची ठेवण्याची एकच जागा म्हणजे ते भगवंताचं स्मरण, याला समर्थांनी निजध्यास असा शब्द वापरलेला आहे। निजध्यास या शब्दामध्ये खूप मोठी ऊर्जा सामावलेली आहे। आपल्या मनाने ज्या गोष्टीचा ध्यास घेतलेला असतो त्या गोष्टीच्या प्राप्तीशिवाय मनाला तृप्तता येत नाही। हा जसा व्यावहारिक लौकिक पातळीवरचा नियम आहे, तसंच काहीस भगवंताच्या व्याकुळतेसाठी या निजध्यासाची गरज असते। निजध्यासाशिवाय भगवंताची प्राप्ती कुठल्याही संताला झालेली नाही, आणि त्यामुळे या मानवी मनाला अखंड भगवंताचं स्मरण करणं हे अनिवार्य आहे। पण गंमत अशी होती की आपण आपलं मन हे कित्येकदा अगदी सत्संगामध्ये बसलो असतानाही, किंबहुना या अशा दासबोधाचं निरूपणाचं जे 10-15 मिनिटांचं श्रवण आहे ते करतानाही बऱ्याचदा आपलं मन तिथे राहू शकत नाही। या मनाचा चंचलत्व हा अत्यंत सहज असा स्वभाव आहे, आणि त्यामुळे एका ठिकाणी त्याला सतत बांधून ठेवणं हे गुरुकृपेशिवाय शक्य नसतं। आणि निजध्यासाशिवाय म्हणजे त्या मनाला एकाच ठिकाणी बांधल्याशिवाय भगवंताची प्राप्ती काही होऊ शकत नाही। आणि इथे जीवाची ओढाताण व्हायला सुरुवात होते। या दुःखाचं मूळ या एकंदर असणाऱ्या ओढाताणीमध्ये सापडतं। जीव मनुष्य निजध्यासाने आपलं मन भगवंताच्या ठिकाणी ठेवू शकत नाही, आणि तो निजध्यास त्याच्या जीवनातून तुटून जातो। निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, तो विसरून गेला, त्या भगवंताचं स्मरण विसरून गेला, त्या हरीचं भजन विसरून गेला, त्याचं नाम विसरून गेला, तो त्याच्या देह पातळीवरती आला। जेव्हा तो त्या भगवंताच्या स्मरणात असतो तेव्हा तो त्या सुखधामाच्या त्या आनंदाच्या क्षेत्रामध्ये असतो, पण जसा त्याने तो निजध्यास सोडला तसा तो कुठल्या पद्धतीने जीवनामध्ये शोक संताप सुख आणि आनंद यांच्यापासून दूर जातो याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे। श्री महाराज या निजध्यासाला अनुसंधान असा सुंदर शब्द वापरायचे। अनु म्हणजे जवळ, संधान म्हणजे जोडण्याची प्रक्रिया, त्या भगवंताच्या जवळ सतत आपल्या मनाला जोडण्याची प्रक्रिया याला ते नामस्मरण म्हणायचे, याला ते अनुसंधान म्हणायचे। अनुसंधानाने आपण जर भगवंताला सतत भरून ठेवू शकलो तर आपल्या देहाची कुठलीही प्रक्रिया चालू असू दे, भगवंत हा अगदी आपल्या जवळ राहू शकतो। याचं अगदी साधं उदाहरण मी बऱ्याचदा देतो, ते म्हणजे आजच्या काळातलं हा मोबाईल नेटवर्क। आपण आपल्या खिशामध्ये, आपण आपल्या पर्समध्ये, अगदी कुठेतरी कानाकोपड्यामध्ये आपला मोबाईल ठेवलेला असतो। हा मोबाईल आपल्याबरोबर अनेक ठिकाणी येतो, ऑफिसमध्ये, घरामध्ये, अगदी कुठल्या तरी पर्सच्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये। आणि एवढं सगळं असतानाही त्या मोबाईलचा नेटवर्क मात्र त्या टॉवरशी सतत कनेक्टेड असतो। मनुष्याचं मन, मनुष्याचा देह या मोबाईल सारखा जर होऊ शकला तर, या मोबाईल प्रमाणे तो कुठेही जाईल, कुठलीही कार्य करेल, कुठल्याही स्थितीमध्ये राहील, पण त्याचं मन मात्र सदैव त्या भगवंताच्या नेटवर्कशी जर तो कनेक्टेड ठेवू शकला तर त्याला या निजध्यास या शब्दाचा अर्थ कळतो। आणि नेमकी आमची फसगत तिथे होते। पूज्य बाबा बऱ्याचदा म्हणायचे
की गोंदोल्याच्या वेशीवरती काही भूत ठेवलेली असतात. गोंदोल्याला आलं की खूप छान वाटतं, आनंद वाटतं आणि जाताना ही सगळी भूत पुन्हा आपल्या मानगुटीवरती बसतात. तसं मनुष्याचं मन आहे, अनुसंधानामध्ये त्या निज ध्यासामध्ये ते रमू शकत नाही. आणि मग जे एखाद्या गोष्टीच्या तुटण्याचा वियोगाचा जे दुःख असतं ते मनुष्याला स्वाभाविकपणे सहन करावं लागतं. समर्थ इथं म्हणतात की बळे अंतरी शोक संताप ठेला, म्हणजे आपलं जे स्वरूप आहे, आपला जो निजानंद आहे, आपलं जे निजस्वरूप आहे, त्याच्यापासून दुरावलेल्या जीवाला बळे अंतरी शोक संताप ठेला. इथं बळे हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. बळे हा शब्द याच्यासाठी वापरलाय की त्याच्यासाठी कुठली तरी शक्ती, कुठली तरी ऊर्जा या दुःखाला सामोरं जाण्यासाठी जीवाला वापरावी लागते. खरं तर आपण सर्वजण हे मुक्तच आहोत, आपण सर्वजण हे आत्मस्वरूपच आहोत. मला याचं उदाहरण देताना मला माझं लाडकं कुत्र जो ब्रुनो आहे त्याच्या उदाहरणाने आपल्याला सांगावं असं वाटतं की आमच्या घरामध्ये तो बऱ्याचदा सकाळच्या वेळेला जेव्हा धावपळ चाललेली असते तेव्हा पाया पायामध्ये येत असतो. मग त्याला आम्ही कुठेतरी बांधून ठेवतो. त्याला बांधून ठेवलं की तो ओरडायला लागतो, खूप जोरजोरात ओरडायला लागतो, अगदी कुई कुई करायला लागतो, आळवायला लागतो एक प्रकारे आपल्याला. मग आम्ही त्याला सोडतो. मग सोडल्यानंतर त्याला सांगतो की पायात यायचं नाही, कुठेतरी शांत बसून राहा. शांत बसून राहा म्हटलं की तो डोळे मिटून एखाद्या खुर्चीखाली बसून राहतो. आणि मग आपण त्याला म्हणतो की किती शहाणा आहे हा. अशा रीतीने जो पहिल्यांदा मुक्त होता तो स्वतःच्याच आसक्तीनी बांधला गेला, आणि जो स्वतःच्या आसक्तीनीच बांधला गेला तो पुन्हा साधनेच्या अनुषंगाने मुक्त झाला. आणि यासाठी समर्थांनी बळे हा शब्द इथं वापरलेला आहे. बळे याचा अर्थ आम्ही सगळेजण मुक्तच होतो, त्या भगवंताची रूपच होतो, पण आम्ही आम्हा स्वतःला देहबुद्धीच्या आधाराने बांधून घेतलं. या देहबुद्धीच्या आधाराने अहंकाराची सर्व काही मांगल्याची सूत्र आमच्या जीवनामध्ये आम्ही अहंकाराचे दागिने घातले. आणि या अहंकाराच्या दागिन्यांमुळे बळे अंतरी शोक संताप ठेला, आमच्या जीवनामध्ये त्या निजस्वरूपाचं आम्हाला विस्मरण झालं. या अहंकाराने मीच देह आहे याची जाणीव प्रगल्भ झाली, आणि मी देह आहे हे म्हणता क्षणी आम्ही वेगळे झालो. वेगळे होता क्षणी सर्व काही हे माझ्यासाठी अशा दृष्टीने आम्ही उपभोगत गेलो. त्याच्या अनुषंगाने शोक संताप आमच्या जीवनात येत गेला, तोच आमच्या हृदयामध्ये बसला. आणि समर्थ यामुळे म्हणतात की सुखानंद आनंद भेदे बुडाला. जो सुखाचा धाम होता, जो आनंद स्वरूप होता, आपण भगवंताला नेहमी सच्चिदानंद म्हणतो. वीणा स्वामींनी आपल्या अभंगामध्ये काय म्हटलंय, बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम, सकलही ऋषी मुनी भजती जयासी तोची एक सुखधाम. सुखाचा धाम म्हणजे माझा राम आहे. असं विचार करा की जसं मुलगी बापाच्याकडे माहेरी येते, चार दिवस आनंदाने राहते आणि निघताना तिच्या डोळ्यातून पाणी येतं, सासरी गेली तरी तिला कित्येकदा त्याच्यामध्ये चैन पडत नाही, कारण की आपल्या आई वडिलांची तिला आठवण जशी येत असते, तसं हे रामाचं धाम आहे. तसं त्याचं निजस्वरूप आहे, तशी त्याची अनुसंधानाची अवस्था आहे. जो त्याच्या अनुसंधानामध्ये असतो, त्या अनुसंधानापासून त्याचं मन बाहेर पडता क्षणी त्या सुखानंद आनंदाचं धाम ते मन सोडतं. आणि सुखानंद आनंदाचं मन आणि एकदा का धाम तो सोडला की तिथे द्वैत निर्माण होतं. मी आणि तू ही अवस्था निर्माण होते. खरं तर हा भ्रम आहे, मी आणि तू हे वेगळे नाहीच. आपण श्री महाराजांच्या आरतीमध्ये म्हणतो ना, मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. मी हा जीव आहे आणि हा सगळा द्वैतानी भरलेला पसारा आहे, हाच मुळी भ्रम आहे. पण या भ्रमापोटी जसं अंधारामध्ये आपण चाचपडतो, जसं संध्याकाळीच्या वेळेला घरामध्ये पडलेल्या दोरीला साप मानून बसतो, तसा हा सुखानंद आनंद हे जे माझं निजस्वरूप आहे ते आम्ही भेदाने, म्हणजे मी आणि भगवंत वेगळे झालो या जाणीवेने आम्ही स्वतःच्या हातानी बुडवून टाकतो. बघा, ज्ञानेश्वर माऊली म्हणते ना की आवडीचे बालक माझे मी कोंदाटले. आपण आपल्या हातानेच तो आनंद, ते निजस्वरूप एक प्रकारे झाकून टाकतो. आणि त्यामुळे इथं समर्थांनी बळे या शब्दाचा वापर केलेला आहे. आणि आपण बऱ्याचदा एक साधक म्हणून मनामध्ये निश्चय करतो की नाही, आपण मी निजस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी अनुसंधानाचा आहे. पण हे सगळं मनाने धरलेले निश्चय या भेदामुळं, या द्वैतामुळं आमच्या जीवनातून उडून जातात. आणि हे जसे उडून जातात, तसं सूर्य मावळल्यानंतर जसं ही अवनी काळोखानी भरून जाते, खरं तर अवनी ही काळोखमय नाही, ती सूर्याला जर सन्मुख राहिली
तर ती नेहमीच प्रकाशमय राहते, पण पृथ्वीने सूर्याकडे पाठ केली आणि अंधार करून घेतला, यामध्ये सूर्याची काय चूक? तसा भगवंत हा सदैव शाश्वत आहे, सदैव सन्मुख आहे, पण जीवानीच त्याच्याकडे पाठ केली आणि दुःखमय शोकमय अंधकारात स्वतःला गाडून घेतलं, स्वतःला त्याच्यामध्ये लपवून टाकलं आणि तो सुखमय आनंदमय असूनही दुःखाच्या या अंधारामध्ये हरवून गेला। अशी ही साधकाची अनुसंधानाच्या अवस्थेत न राहिल्याने आलेली त्याच्या जीवनाची स्थिती समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेली आहे। या श्लोकाचा जर आपल्या जीवनामध्ये या दुःखमय परिस्थितीतून जर मार्ग काढायचा असेल तर एकच करावं, मनापासून आळवून त्या भगवंताचं भजन करावं, त्याचं स्मरण करावं। त्याच्या स्मरणामध्येच तो सूर्य पुन्हा उगवतो, त्याचं स्मरणच आपल्या हृदयाला संपूर्णपणे आनंदमय करून टाकतं आणि जे भगवंताचं रूप आहे, जे भगवंतानी त्याच्या रूपाने लोकांना आनंद दिला, तेच भगवंताचं नाम आजच्या कलियुगामध्ये आपल्याला आनंद देतं। ते नाम आपण अंतःकरणात मनापासून घ्यावा, त्यामध्येच तो निजध्यास सामावलाय, त्यामध्येच ते अनुसंधान सामवलेलं आहे, हेच समर्थ माऊलीचं सांगणं। जानकी जीवन स्मरण, जय जय राम श्रीराम। आज आपण मनाच्या श्लोकातला 63वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ माऊली म्हणते, घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरी बोध सांडोनी वेवाद लागे, करी सार चिंता मणि काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे। समर्थ, भगवंताच्या स्वरूपाची जी कल्पतरू चिंतामणी आणि कामदुधा या जगातल्या एक प्रकारे अप्राप्य असणाऱ्या वस्तूंशी तुलना करून भगवंत कसा श्रेष्ठ आहे हे आपल्याला गेल्या 4 श्लोकांमध्ये समजावत आहे। त्यातीलच पुढचा धागा समर्थ या श्लोकात आपल्याला सांगतायत। समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ श्रोते हो असा आहे की समर्थ म्हणतात की मनुष्याला भगवंताकडे मागायचं काय हे देखील कळालं पाहिजे। आपल्याला जर भगवंत प्रसन्न झाला आणि जर आपल्याला माग म्हणाला तर समर्थ म्हणतात की एखाद्या पडदमूर्खाची अवस्था कशी असते की घरामध्ये कामदुधा बांधलेली आहे आणि हा मनुष्य हातामध्ये भांडं घेऊन ताक मागण्यासाठी शेजारपाजारी जात आहे। तसा भगवंताचा बोध सांगण्यासाठी जी वाचा दिलेली आहे त्या वाचेनी अत्यंत चुकीच्या काहीही उपयोग न करणाऱ्या अशा वादविवादांमध्ये तो आपल्या वाणीला व्यर्थ गमावत आहे आणि चिंतामणी मिळाल्यानंतर आपल्या जीवनातील क्लेश आपल्या जीवनातील दुःख पार करण्यासाठी अशी काहीतरी वस्तू मागण्याच्या ऐवजी काचेचे तुकडे हा मागून बसलेला आहे। जो भगवंत आपल्या अंतरंगामध्ये आहे जर त्याने अंतर्मुख होऊन त्या भगवंताकडे मागितलं तर तो त्याच्या कल्पनेच्या पलीकडे उदंड त्याला देईल, पण मनुष्य आपल्या बुद्धीच्या आधाराने जातो आणि तिथेच त्याची फसगत होते। असा हा या श्लोकाचा सरळ अर्थ। श्रोते हो, समर्थांनी मनुष्य जन्मामध्ये ज्ञानाच्या दोनच अवस्था सांगितलेल्या आहेत। एक म्हणजे आत्मज्ञान की ज्यामध्ये त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे आणि दुसरा हे राहिलेलं हे संपूर्ण अज्ञान आहे। अज्ञानामध्ये देखील दोन प्रकार आहेत। एक अज्ञानी म्हणजे जो कदाचित अक्षर यांपासून दूर राहिलेला आहे, ज्याचं वाचन नाही, ज्याला कुठलाही सद्ग्रंथ आपल्या अभ्यासामध्ये नाही, आणि दुसरा हा पडदमूर्ख आहे की ज्यांनी सगळं वाचलेलं आहे, ज्यांनी सगळं ऐकलेलं आहे, ज्याला सगळं कळतं, ज्याला सगळं माहिती आहे, पण ज्याच्या आयुष्यामध्ये त्याला वळत काहीच नाही, हा समर्थांचा पडदमूर्ख आहे। म्हणजे आपल्यासारखा वाचता येणारा लिहितलेला सद्ग्रंथाचा अभ्यास करणारा, पण एवढं सगळं असूनही मानवी जीवनामध्ये आपल्या बुद्धीच्या आधाराने जाताना नेमकं या भगवंताकडे काय मागावं हे ज्याला कळत नाही असा समर्थ याला दासबोधामध्ये एक फार सुंदर उदाहरण द्यायचंय। समर्थ म्हणायचे की एक मनुष्य होता, तो एका आपल्या वडिलोपार्जित घरामध्ये राहायचा आणि आपल्या वाडवडिलांनी या बांधलेल्या वाड्यामध्ये राहत असताना त्याची परिस्थिती इतकी खालावलेली होती, त्याला काही नोकरी धंदा नव्हता, कदाचित काही शेतीवाडी असेल ती देखील नीट चालत नसेल, आणि हा मनुष्य अन्न अन्न म्हणून सगळ्या समाजाकडे बघत राहायचा।
गंमत अशी होती की त्याच्याकडे खर्चाला एक दिवडी दमडी देखील नव्हती, पण त्याच्या वाडवडिलांनी आपल्या घरातलं सोनं नाणं चोरांपासून लपवून ठेवण्यासाठी म्हणून त्या घरातले जे खांब होते ना त्या खांबांच्या आतमध्ये भरून ठेवलेलं होतं। म्हणजे तसं बघितलं तर हा कोट्यावधी रुपयाच्या सोन्याच्या घरामध्ये राहत होता ज्याच्या खांबांमध्ये सोनं भरून उरलं होतं, पण हा खिशामध्ये दमडी नसल्यामुळे साऱ्या जगाकडे आस लावून बसला होता की कोणीतरी आपल्याला खायला देईल। समर्थांच्या या दासबोधाच्या कथेचा अर्थ आणि आजच्या श्लोकाचा अर्थ हा एकच आहे। मनुष्याच्या अंतरंगामध्येच तो भगवंत बसलेला आहे, त्याच्या हृदयाच्या सिंहासनावरच तो बसलेला आहे। जरा त्याने आपली नजर अंतर्मुख केली, जरा तो साधनेच्या अनुषंगाने आतमध्ये उतरला आणि आपल्या अंतरंगामध्ये वसणाऱ्या आत्मारामाची जर त्यांनी ओळख करून घेतली तर जगामध्ये त्याला कुठल्याच गोष्टीची मागणी राहणार नाही। आत्मज्ञानाचा एक अर्थ असा असतो की ते मिळाल्यानंतर अजूनही काही मिळवायचं राहिलं नाही याचं नाव आत्मज्ञान आहे। आणि त्यामुळे एकदा का त्या आत्मारामाची ओळख झाली, एकदा का त्या आत्मारामाला आपण भेटलो की त्याच्या पलीकडे अजूनही काही आपल्याला मिळवायचं आहे याची इच्छाच त्या जीवाच्या हृदयातून निघून जाते। आणि नेमकी आम्ही सर्व मंडळी या अंतरंगामध्ये वसणाऱ्या आत्मारामापासून विनमुख झालो आणि मग आमची अवस्था सगळं काही समजून उमजूनही सद्गुरूचे अनुग्रहित होऊनही कशी झालेली आहे याचं वर्णन समर्थ करतायत। समर्थांनी मनाच्या श्लोकातला एक एक शब्द अतिशय उत्तम पद्धतीने निवडून घेतलेला आहे। इथं समर्थ म्हणतायत की घरी कामधेनू पुढे ताक मागे। आता कामधेनू म्हणजे आपण काही वेळासाठी एका गायीच्या रूपाने बघूया। आता गायीचं पहिलं उत्पादन हे दुधाचं असतं, दुधापासून आपण दही करतो, दह्याला कालवून झाल्यानंतर त्यातून जे लोणी निघतं ते लोणी आपण काढल्यानंतर जो पाणी वजा चोथा राहतो त्याचं नाव ताक आहे। म्हणजे दुधातून दही, दह्यातून लोणी आणि लोण्यातून राहिलेला उर्वरित भाग म्हणजे ताक, की जो फेकून देण्याच्या पलीकडे खरं पर्याय नसतो पण आजही तो घरादारांमध्ये आवडीने प्याला जातो, कारण की त्याची चव आणि त्याची असलेली एक प्रकारे आरोग्यात मूल्य, त्यामुळे ताक हे आपण पितो। पण ताक तसं बघितलं तर त्याच्यानंतर पुढे अजूनही कशामध्ये विघटित होत नाही, ताक हे सगळ्यात शेवटचं अत्यंत कमी मूल्य असलेलं त्या गायीपासून मिळालेलं उत्पादन आहे। आणि मग इथं समर्थ म्हणतात की इथं तर प्रत्यक्ष कामधेनू आहे आणि कामधेनू असतानाही म्हणजे जी सगळ्या इच्छा पूर्ण करू शकते, दूध दुप्त तर देईलच पण सगळ्या इच्छा पूर्ण करू शकेल त्या अशा गायीला घरामध्ये असताना तिचं सगळ्यात शेवटचं मूल्य असलेलं ताक हा मनुष्य मागतो। तसं समर्थ म्हणतात की सद्गुरूच्या पायाशी गेल्यानंतर सद्गुरू आपल्याला प्रत्यक्ष भगवंताची भेट घालून देण्यासाठी समर्थ आहे आणि आपण मात्र छोट्या छोट्या संसारातल्या गोष्टींकडे त्याच्यासाठी विनवणी करत राहतो, म्हणजे एका अर्थाने ताकच मागत असतो की नाही। आमच्या पुण्याला एकदा गंमत अशी झाली, अर्थात विनोदाचा भाग आहे की तिथं दिवाळी बंपर ड्रॉची तिकीटं असतात बघा, आणि लक्ष्मी रोडवर असाच एक मनुष्य भिकारी भीक मागत बसलेला आणि कुठल्या तरी लॉटरीच्या दुकानासमोर बसलेला असताना एका मनुष्याने वैतागून एक रुपया देण्याच्या ऐवजी महाराष्ट्र राज्य लॉटरीचं जे दिवाळी बंपरचं त्यांनी तिकीट काढलं होतं ते तिकीट भिकाऱ्याच्या त्यांनी आपल्या ताटलीमध्ये टाकलं। काही दिवसांनी त्या बंपर ड्रॉचा निकाल लागला आणि काय आश्चर्य, त्या भिकाऱ्याला एक मारुती कारचं बक्षीस, काही रोख रक्कम आणि एका मारुती कारचं बक्षीस लागलं बघा। सगळे लोक आश्चर्यचकित झाले की एका भिकाऱ्याला एवढं लागलं। मग तिथं काही मुलाखत घेण्यासाठी लोक आली होती आणि मग मुलाखत घेताना त्या भिकाऱ्याला त्यांनी विचारलं की अहो तुम्ही तर आता लखपती पण झाला आणि तुम्हाला मारुती कार पण मिळाली, आता एवढी मोठी मारुती कार घेऊन तुम्ही काय करणार? तर तो म्हणाला की लक्ष्मी रोडवर ना भीक मागायला मला खूप चालावं लागतं, आता बरं झालं म्हणे कार मिळाली, आता कारमध्ये बसून भीक मागीन म्हणे मी। मनुष्याची वृत्ती त्याला कितीही मिळालं तरी सुधरू शकत नाही। प्रत्यक्ष अंतरंगामध्ये तो परमेश्वर आणि त्याच्या रूपामध्ये घरामध्ये एक प्रकारे असलेली कामधेनू हे असतानाही मनुष्य संसाराच्या छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करतो, काळजी करतो, ते मिळावं यासाठी तगमग करतो। समर्थ म्हणतात की आम्ही खरे पडद मूर्ख की आम्हाला काय मागायचंय हेच कळत नाही। आणि श्री महाराजांचं यावरती प्रवचन असं आहे की उद्या जर प्रत्यक्ष भगवंत तुमच्या समोर उभा राहिला आणि माग म्हणाला तर आपण काय मागूत याची आपण खऱ्या अर्थाने पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे।
आणि जर अशी पूर्वतयारी नसेल तर चिंतामणी हातामध्ये येऊन आपण काचेचे तुकडे मागूत, प्रत्यक्ष भगवंत समोर असताना आपण जर त्याला काही मागणार असूत तर एकच मागावं की अरे तुझ्यासारखी या जगामध्ये अजूनही दुसरी कुठली गोष्ट आहे, तू सोडून अजूनही काय प्राप्त व्हायचं आहे, आणि तू सोडून जर दुसरं काहीच प्राप्त व्हायचं नसेल तर हे भगवंता तू जर खरं प्रसन्न असशील तर तूच माझ्या हृदयामध्ये ये। भगवंत प्रभू रामचंद्र यांच्या जन्मामध्ये शतरूपा आणि मनू यांचं जे चरित्र आहे की ज्यांच्या पोटी अयोध्येमध्ये असताना दशरथ आणि कौसल्याहून प्रभू रामचंद्र प्रगटले, त्यांची देखील हीच कथा आहे। त्यांनी अगाध तपश्चर्या केली, प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश अनेक वेळा त्यांच्याजवळ येऊन गेले, काय पाहिजे काय पाहिजे अनेक वेळा विचारलं, पण जोपर्यंत तो प्रत्यक्ष आत्माराम त्यांच्या समोर सगुण रूपामध्ये आला नाही तोपर्यंत त्यांनी आपलं तोंड उघडलं नाही। आणि शेवटी त्याला म्हणाले की तूच आमच्या पोटी आमचं मूल होऊन यावं ही आमची इच्छा आहे। भगवंताला प्राप्त करण्यासाठी श्रोते हो जर सगळ्यात मोठी गोष्ट काही करायची असेल तर आपल्या जीवनातलं मागणं बंद झालं पाहिजे, कारण की या जगातली प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे, प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत आहे, याच्या अनुषंगाने आम्ही सुख मिळवूत हीच आमची भ्रामक कल्पना आहे। आणि मग या जीवनामध्ये जर काही मागायचं असेल तर सद्गुरूकडे आपण त्या हरीचं प्रेम मागावं, त्या भगवंताच्या नामाचं प्रेम मागावं, या भगवंताच्या नामाचे खजिने सद्गुरूच्या चरणांशी लोळण घेत पडलेले असतात। आणि भगवंताच्या नामाचं एकदा का प्रेम लागलं, एकदा का ती आपल्या जीवनात ती मौज आपण अनुभवली, एकदा का ती मस्ती आपण अनुभवली की जगाचे व्यवहार त्याच्या त्याच्या पद्धतीने चालू राहत असतानाही मनुष्याला त्याची फिकीर राहत नाही। आणि हे समर्थांना इथं सांगायचंय की हरिबोध सांडो नि वेवाद लागे, असा हा हरिबोध की ज्याचं त्या हरिप्रेम त्याच्या नामामध्ये जे भरून उरलेलं आहे, ज्या ताकामध्ये जे लोणी आहे ते लोणीच आपण बाहेर काढावं, त्या हरीचं प्रेम आपण मागावं, त्या भगवंताचं प्रेम आपण सद्गुरूच्या चरणी मागावं। जेव्हा आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या आशा सोडून त्या भगवंताचं प्रेम मागू त्यावेळेला सद्गुरूच्या जीवनात त्याला खरोखर आनंद होत असतो बघा। आणि मनुष्याची आशा नावाची गोष्ट आहे ना, ती कधीच संपत नाही, आपण कितीही मागा तरी ती मागण्याची आशा आपल्याला कधीच सोडत नाही। एक अतिशय सुंदर दृष्टांत आहे की जगामध्ये अनेक स्त्रियारूपी शब्द आहेत, मग भक्ती आहे माया आहे, आपण बघतो की जे जे काही स्त्रीलिंगी नावाचे शब्द आहेत असे अनेक शब्द या समाज जीवनामध्ये आपण वापरतो। त्यातील आशा नावाची जी स्त्रीलिंगी शब्द आहे त्याची गंमत अशी आहे की इतर स्त्रियांच्या संयोगामध्ये सुख आहे, पण ही आशा नावाची एकच गोष्ट आहे की जिच्या वियोगामध्ये सुख आहे। ज्यांनी आपली आशा सोडली तो सुखी झाला, आणि ज्यांनी आपल्या जीवनात आशा धरून ठेवली तो आपल्या जीवनामध्ये कितीही मिळालं तरी दुःखी झाला। त्यामुळे या जीवनामध्ये ही आशा सोडावी, आपल्याला काहीच नको या भूमिकेशी ठाम व्हावं, आणि मग भगवंताच्या चरणाशी जाऊन म्हणावं की अरे जर तुला काही द्यायचंच असेल तर तुझ्या नामाचं प्रेम दे, आणि या जगामध्ये जर कुठली गोष्ट तू मला खरंच देऊ इच्छित असेल तर तूच माझ्या हृदयामध्ये येऊन बस। भगवंत मला वाटतं की एकदा आपल्या हृदयामध्ये आला, एकदा का त्यांनी आपल्या देह मनाचा ताबा घेतला की आपल्या जीवनाचा योगक्षेम हा जशा पद्धतीने चालत असतो श्रोते हो, त्यामध्ये देखील आपल्याला अपार समाधान, अपूर्व समाधान तो भगवंत देऊन जातो। विश्राम या शब्दाचा अर्थच फार सुंदर आहे, विश्राम मध्ये राम आहे, जर राम असेल तर खरा विश्राम, नाहीतर राहतो ते फक्त विष। मनुष्यानी अशा रीतीने जर विश्रामात राहिला तर जीवनात सगळ्या गोष्टी असोत किंवा नसोत त्याला फक्त रामाची आशा लागून राहते, आणि ही आशा त्याला कधीही दुःख देत नाही, त्या भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं ध्येय ठेवावं, आणि त्यासाठी त्याला अत्यंत प्रेमाने तळमळीने आळवावं। जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम। आज आपण मनाच्या श्लोकातला 64वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ माऊली म्हणते, अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा। समर्थांनी देहबुद्धीच्या अनुषंगाने बांधलेल्या बद्धाचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे। श्रोते आपण जाणताच की साधक जीवनाच्या भगवंत प्राप्तीच्या ध्येयामध्ये संतांनी आत्मज्ञानी पुरुषांनी ज्या साधनेचा क्रमविकास आपल्याला सांगितलेला आहे
या साधनेच्या क्रमविकासाचं समर्थ वर्णन करताना म्हणतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मनुष्य हा आत्ता सध्या देहबुद्धीच्या अनुषंगाने जगतोय. त्या देहबुद्धीचं कन्वर्जन, ट्रान्सफॉर्मेशन हे आत्मबुद्धीमध्ये करावं असा संतांचा मनोदय प्रत्येक अद्वैत ग्रंथात ते सांगत आलेले आहेत. देहबुद्धी ते आत्मबुद्धी असा जर प्रवास ठरवला तर या प्रवासाचे चार विभाग करता येऊ शकतात. जो देहबुद्धीच्या अनुषंगाने त्या स्टेशनवर जो उभा आहे त्याला संतांनी बद्ध असं जाणलेलं आहे. जो मी म्हणजे देह या भावनेशी अत्यंत एकरूप झालेला आहे. या बद्धाचंच पुढे मुमुक्षत्वामध्ये परिवर्तन होतं. मुमुक्षत्व येतं म्हणजे मी देह नसून मी कोणीतरी आहे ही भावना त्याला अत्यंत झपाटून टाकते. मी कोण आहे याचा तो विचार करू लागतो. त्याला त्याचं समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे तो वेगवेगळ्या सत्संगांमध्ये जाईल, वेगवेगळ्या संतांच्या दारी जाईल, पण त्याचं जोपर्यंत समाधान होत नाही, कारण की समाधान हे आतून व्हावं लागतं, त्यामुळे मुमुक्षु हा तडफडत असतो. साधनेच्या अनुषंगाने तो अत्यंत प्रयत्नशील असतो. त्याला कुठल्या तरी अत्यंत चांगल्या सिद्ध पुरुषाच्या चरणांची आस लागलेली असते. मग त्याचा अनुग्रह होतो, सिद्ध पुरुष धावत येतो त्याच्यासाठी, आणि मग या मुमुक्षाचा साधनेचा प्रवास सुरू होतो. तो साधक होतो. साधक हा अतिशय विशाल असा मोठा प्रवास आहे. कित्येक जन्मांचा कदाचित प्रवास आहे. साधनेमध्ये आपली अनेकदा फसगत होते, वर खाली पण होत असतं, पण साधक हा त्याच्या क्रमाने अनेक जन्म चालत चालत शेवटी सिद्धावस्थेमध्ये म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये पोहोचतो. आणि तिथे त्याची साधना एकदा मुरली, एकदा का ते आत्मज्ञान अंतरंगाच्या रोमारोमामध्ये भरलं की मग तो सिद्ध होतो आणि इथं त्याच्या साधनेचा प्रवास संपतो. हा देहबुद्धी ते आत्मबुद्धीच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचं थोडक्यात वर्णन. पण त्यातील जी देहबुद्धी ज्या स्टार्टिंग स्टेशनवर आपण आहोत, निदान मी तरी आहे, त्या देहबुद्धीच्या मनुष्याचे काय गुणधर्म असतात, तो कसा ओळखायचा, देहबुद्धीने आसक्त झालेल्या मनुष्याला काय प्रकारची लक्षणं दिसतात आणि त्या लक्षणांमुळे त्याला काय त्रास होतो. जसं डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा लक्षणं सांगतो, सिम्पटम्स म्हणतात त्यांना, त्या सिम्पटम्सच्या अनुषंगाने त्या पेशंटला जो त्रास होत असतो तो ओळखता येऊ शकतो. त्याला आतमध्ये काय चाललेलं आहे, त्याला कुठला डिसीज आहे हे जसं त्याला कळतं, तसं या संतरूपी डॉक्टरांनी या देहबुद्धीच्या पेशंटसाठी हे चार श्लोक इथे लिहून ठेवलेले आहेत. समर्थ म्हणतात की अतिमूढ त्या दृढ बुद्धी असे ना. देहबुद्धीच्या मनुष्याचं एक प्रधान गुण म्हणजे तो अत्यंत मूढ असतो. मूढ म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना मूर्खच म्हणायचं आहे. त्यामुळे समर्थांनी मूर्ख लक्षणांचा समास केला. अनेक बुद्धिजीवी लोक दासबोधावर हा आक्षेप घेतात की अहो समर्थांनी पहिल्यांदाच मूर्ख म्हणून आम्हाला बाजूला टाकून दिलं. पण खऱ्या अर्थाने आम्ही कोण आहोत हे संतांच्या आरशामध्येच आपण जाऊन बघितलं पाहिजे. आणि त्यातही समर्थांनी मूर्खांचं लक्षण वेगळं लिहिलं आणि पडद मूर्खांचं लक्षण आणखीन वेगळ्या पद्धतीने लिहिलं. अतिमूढ त्या दृढ बुद्धी असे ना. या मूढतेपाई काय झालेलं आहे. श्री महाराज याला फार छान म्हणायचंय की मला म्हणाले कित्येकदा विद्वानांपेक्षा अडाणी आवडतो, कारण ही अडाण्याची श्रद्धा ही अत्यंत दृढ असते. त्याला एकदा सांगितलं की तू नाम घे, तुला नामानी राम भेटेल, मग त्याला वेगळं अजूनही काही सांगावं लागत नाही. पण जो पडद मूर्ख आहे, जो वाचलेला आहे, ज्याची बुद्धी जागृत झालेली आहे, ज्याची खऱ्या अर्थाने प्रज्ञा म्हणता येईल, पण ती प्रज्ञा पुस्तकाच्या अनुषंगाने, व्यवहाराच्या अनुषंगाने जागृत झालेली आहे, त्याला सद्गुरू जेव्हा सांगतो तू नाम घे, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये अनेक संकल्प विकल्प येतात. लोक म्हणतात अहो असं पोपटासारखं नाम घेतल्याने भगवंत कसा भेटेल. दुसरा म्हणेल अहो असं नुसतं नामनाम म्हटल्यामुळे कसं काय नाम भेटू शकेल. म्हणे असा विचार करा की मी एखाद्या कंपनीमध्ये साहेबाचं नाव जर घेत बसलो तर तो अशाने मला साहेब भेटणार आहे का. असे अनेक विचार हे बुद्धिमान जीवांचे खऱ्या अर्थाने नुकसानदायक. त्यामुळं संतांच्या जीवनामध्ये आपण बघतो की बरेचसे संत हे या शालेय शिक्षणापासून देखील लांब राहिले, पण त्यांचं आत्मज्ञान असं होतं की भले भले लोक त्यांच्यावरती डॉक्टरेट करतात. काय गंमत आहे बघा मनुष्य जन्माची. अतिमूढ त्या दृढ बुद्धी असे ना. आणि त्यामुळे आम्ही ते पडद मूर्ख झालेलो आहोत, त्या देहबुद्धीचे मूर्ख झालेलो आहोत. आणि या देहबुद्धीच्या मूर्खपणामुळे आमची बुद्धी कधी दृढ एखाद्या ठिकाणी चिकटून राहत नाही. आमच्यापैकी जर आपण प्रत्येकाला स्वतःला विचारून बघितलं की अरे मी का जगतोय, मुलाबाळांसाठी जगतोय, कदाचित पैशा अडक्यासाठी जगतोय, माझ्या कर्तव्यांसाठी जगतोय, कशासाठी जगतोय, प्रत्येकाकडे वेगवेगळं उत्तर असेल. पण आमच्यापैकी लोक प्रवचनं वाचल्यानंतर कदाचित म्हणतात की मी भगवंत प्राप्तीसाठी जगतोय,
पण आमची ही पडदमूर्खता, आमची ही मूढता इतकी मध्ये येते की आमचं हे जन्माचं ध्येय आम्ही वारंवार विसरत असतो. आणि त्यामुळे संत देखील न कंटाळता मज निरंतर जागविते अशा अनुषंगाने आम्हाला जागवत असतात. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना. मला बऱ्याचदा असं वाटतं की रामायणातलं प्रत्येक पात्र हे आपल्या हृदयामध्येच आहे. आपण रामायणातलं अनेक संतांचं चरित्र बघितलं, त्यातील रावणाचं जे चरित्र आहे ते या अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. रावण हा त्या काळचा सर्व शक्तिमान असा राजा, सर्व विश्वावरती त्याचं राज्य, कुबेराची संपत्ती ज्यांनी लुटली इतका तो धनवान, आणि त्यामुळे आपल्या या सगळ्या शौर्याचा, आपल्या या कर्तृत्वाचा जणू काही असा अभिमान, अशी मूढता त्याच्या हृदयामध्ये बसली होती की जो रावण ज्या शंकराच्या शक्तीने, ज्या शंकराच्या उपासनेने एवढा मोठा विश्वसम्राट झाला, एवढा मोठा राजा झाला, तोच शंकर, तोच रुद्र जेव्हा महारुद्र होऊन, हनुमंत होऊन त्याच्या नगरीमध्ये आला, त्याच्या दर्शनासाठी आला, तेव्हा ह्याची मूढ बुद्धी बघा. या मूढतेपोटी तो त्या हनुमंताला बांधून, त्याच्या शेपटीला आग लावण्यासाठी म्हणून आपल्या दरबारात घेऊन आलेला आहे. त्याला बांधून ठेवलेलं आहे, एका पिंजऱ्यामध्ये बांधून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोक त्याच्यावरती हसतायत. असा तो रावण, त्याची बुद्धी तिथे कुठं गहाण पडली होती? एवढ्या सगळ्या विश्वाला ओळखणारा, मोठ्या मोठ्या शौर्याला गाजवणारा असा तो रावण, पण समोर आपलं आराध्य आलेलं आहे आणि तो आराध्याची अवहेलना करतो. हेच समर्थ माऊलीला सांगायचं की अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना. अर्थात हा रावण आपल्या हृदयामध्ये देखील आहे. आपण देखील आपल्या अहंकारापोटी आपल्या भगवंत प्राप्तीचं ध्येय असंच विसरून जातो. मला असं बऱ्याचदा वाटतं की तो राम नकळतपणे आपल्याजवळून किती वेळा येऊन जात असेल, कुठल्या तरी फुलपाखराच्या रूपाने, कुठल्या तरी फुलाच्या रूपाने, कुठल्या तरी व्यक्तीच्या रूपाने, कुठल्या तरी सुगंधाच्या रूपाने, पण आपले डोळे, आपले कानच मुळी उघडे नसल्यामुळं अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना. आमच्या अंतरंगामध्ये तो राम येऊन गेल्याची देखील आम्हाला कल्पना नाही, त्यामुळे तो रावण देखील आपल्या हृदयातच आहे. समर्थ पुढे म्हणतात की अति काम त्या राम चित्ती वसेना. ज्याच्या अंतरंगामध्ये अनेक कामना आहेत, अनेक वासना आहेत, त्याच्या हृदयामध्ये तो भगवंत वसणं हे अशक्य आहे. मी रामकृष्ण परमहंसांचं ते वाक्य नेहमी सांगतोच ना, की मला तुमच्या खोलीमध्ये यायचंय, पण खोलीमध्ये इतकं सामान पडलंय, इतकी अडगळ आहे की मी आत येऊच शकत नाही. रामायणामधलंच आणखीन एक व्यक्तिरेखा मला या श्लोकाच्या अनुषंगाने आठवते, ती म्हणजे शूर्पणखा. ही शूर्पणखा दंडकारण्यामध्ये रामाच्या प्रेमामध्ये पडली, रामाच्या रूपावरती ती लुब्ध झाली. तिला असं वाटू लागलं की आपण या जगातले सर्वात सौंदर्यवान स्त्रीचं रूप घ्यावं आणि रामाला आपला पती म्हणून त्याला त्याची मागणी करावी. अहो, ज्या रामाच्या समोर प्रत्यक्ष सीता माऊली त्या सतीने वेश घेऊन जेव्हा आली असताना देखील राम आपल्या पायांवर उकिडवा होऊन बसला आणि म्हणाला की माऊली, तू इथे एकटीच वनामध्ये काय करतेस? तुझं स्थान तर महादेवांच्या जवळ आहे. असा तो राम, तो आपल्या अंतरंगाला जाणतो, आपल्या स्वरूपाला जाणतो, सामान्य माणसासारख्या रूपाला न जाणणारा तो. आणि अशा रामाच्या समोरी शूर्पणखा अत्यंत सौंदर्यवान होऊन आली. तिचं एक प्रकारे वासना, कामना उफाळून येत होती. रामाने तिला लक्ष्मणाकडे पाठवलं, लक्ष्मणाने पुन्हा रामाकडे पाठवलं. यामुळे संतापलेल्या शूर्पणखेचे शेवटी रामाच्या आज्ञेने लक्ष्मणाने कान आणि नाक कापून रावणाकडे तिला पाठवलं. ही कथा आपल्याला माहितीच आहे, पण या कथेचा गभीरार्थ काय आहे? की ज्याच्या हृदयामध्ये खूप कामना आहे आणि कामना घेऊन जो रामाला प्राप्त करू इच्छितो, त्यामुळे समर्थ म्हणतात की मनी अति काम त्या राम चित्ती वसेना. शूर्पणखेच्या अंतरंगामध्ये काम आहे, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून तो काम आलेला नाही, त्या रूपाच्या प्राप्तीसाठी, त्या देहाच्या प्राप्तीसाठी म्हणून तो काम आलेला आहे. आणि मग असा काम जेव्हा येतो, तेव्हा राम काय करतो? त्याच्या सख्याच्या आधाराने, त्याच्या कुठल्या तरी सद्गुरूच्या आधाराने तिचे कान आणि नाक, ज्याच्या अनुषंगाने मनुष्य काम भोगत असतो, ज्याच्या अनुषंगाने मनुष्य विषय भोग घेत असतो, तेच कापून रावणाकडे पाठवतो. म्हणजे तो दयाजिंदू कसा आहे की ज्या इंद्रियांच्या आधाराने तुला कामना भोगायची, ती इंद्रिय मी कापतो तेव्हा तुला राम म्हणजे काय हे कळू शकेल. असा हा राम. आणि त्यामुळे अति काम त्या राम चित्ती वसेना. मनुष्याला भगवंताची प्राप्ती हे ध्येय असताना एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपण अनेक सत्संग करतो, अनेक प्रवचनांना जातो, त्यामध्ये आपण दोन गोष्टी ओळखत असतो. एक म्हणजे आपण रामाच्या विषयी त्याची माहिती घेत असतो का रामाला प्राप्त करण्याची माहिती घेत असतो. मला राम पाहिजे का रामाच्या विषयी माहिती पाहिजे, हे सत्संगाचे दोन मार्ग आहेत.
आणि बहुतांश लोक रामाच्या विषयी माहिती घेण्यासाठी जातात, पण सत्संगाचं ध्येय हे राम प्राप्तीचं आहे, रामाची प्राप्ती व्हावी असा दृढ विश्वास अंतरंगामध्ये येण्यासाठी आहे. मग सत्संग काय करतो की हृदयामधल्या या कामाला, या अनंत वासनांना तो मोकळी वाट करून देत असतो. तो आपल्याला एक प्रकारे या हृदयाला रिकाम करण्याचं कार्य करत असतो. अति काम त्या राम चित्ती वसेना, त्यामुळे रावण देखील हृदयामध्ये आहे, शूर्पणखा देखील हृदयामध्ये आहे. अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा. आता हे व्यक्तिमत्व कोण हे सांगायची गरजच नाही, कैकेयी हेच ते व्यक्तिमत्व. अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा. जन्मामध्ये आल्यानंतर भगवंत इतक्या जवळ आहे, आपल्या घरामध्ये आहे, आपल्या मुलासारखा आहे, अत्यंत आपलं त्याच्यावरती प्रेम आहे, पण कुठेतरी हृदयामध्ये लोभ आहे. आणि तो लोभ मंथरेच्या रूपाने येऊन फक्त प्रज्वलित झाला. मंथरेमुळे कैकेयी बिघडली असं नाही, तो लोभ तिच्या आत होताच, फक्त मंथरेने येऊन तो प्रज्वलित केला. मग अशा लोभापोटी काय झालं, अख्खं रामायण घडलं. आपण बघतो की ज्या भरतासाठी रामाला वनवासात पाठवण्याचं धैर्य कैकेयीनी केलं, त्या लोभापायी तिच्या जीवनामध्ये फक्त क्षोभच निर्माण झाला. तिच्या जीवनामध्ये कधी तिला सुखच मिळालं नाही, तिचं सौभाग्य हरवून गेलं. दशरथ राजे निवर्तले, भरताने तिला अवहेलं, सगळ्या प्रजेने तिला धुटकारलं, सगळ्या संत सभेने तिचा अपमान केला. अशी ही कैकेयी, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा. आणि आमच्या हृदयामध्ये देखील ती कैकेयी वसते. आम्ही देखील संतांकडे जातो, ते काहीतरी मागण्यासाठी जातो, काहीतरी वस्तू मागण्यासाठी जातो, आणि संत आम्हाला वारंवार निवृत्तीचा मार्ग देतात, जे योग्य आहे ते घे म्हणतात. पण या लोभापोयी बेटा कोणाचंही समाधान झालं नाही हे सांगायला संत विसरत नाहीत. अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सद्गुरू जर आपल्याला काही करत असेल, तर लहान मुलाला जसं आई स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून एक प्रकारे वाढ बघत असते, जेव्हा ते बाळ रांगत असतं त्याचं देखील तिला कौतुक, जेव्हा ते दुडूदुडू चालायला लागतं तेव्हा देखील तिचं कौतुक. पण आईला खरं कौतुक केव्हा होतं, जेव्हा तो मुलगा 25-30 वर्षाचा होतो आणि स्वतःच्या पायावर खऱ्या अर्थाने उभा राहतो, जेव्हा तो स्वतंत्र होतो. सद्गुरू ही आपल्याला स्वतंत्रता देण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. आपण बंधनामध्ये अडकलेलो आहोत, आपण स्वतंत्र व्हावं, आपण त्या चिदानंद रूप आहोत, आपण स्वयंभू आहोत, आपण ते ब्रह्मस्वरूप आहोत, ही जाणीव सद्गुरू आपल्याला देत असतो. आणि स्वतंत्रता याचा अर्थ कुठेही प्रकारची पराधीनता नाही. आणि पराधीनता कुठे येते, मनुष्य विषयामुळे पराधीन होतो. बघा, एखाद्या कामवासनेचा भोग असेल तर व्यक्तीचा आधार पाहिजे, एखाद्या गोष्टीचा जर आधार पाहिजे तर पैशाचा आधार पाहिजे. आणि मनुष्य या सगळ्या गोष्टींच्या पायी, या तृप्तीच्या पायी एक प्रकारे दैन्यवाणा, भिकारी झालेला असतो. आणि जेव्हा या विषयाची दैन्यता त्याच्या हृदयामध्ये येते, तेव्हा त्याच्या जीवनातलं स्वातंत्र्य, त्याची ही लागणारी अवस्था, सद्गुरूंना अभिप्रेत असणारी अवस्था ही कधीच त्याच्या आयुष्यात येत नाही. सद्गुरू हा जीवाला स्वतंत्र करू इच्छित असतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनातले विषय, रामायणाच्या आरतीमध्ये आपण म्हणतो ना की काय होतं रामायण वाचल्याने, की विषय रस फिकी, विषय आपल्या जीवनात फिके होत जातात, त्याचा तो रसच फिका होत जातो. आणि एकदा जीवनातले विषय संपायला लागले की मनुष्य हा पारतंत्र्यातून बाहेर येतो, तो स्वतंत्र होऊ लागतो. आणि तोच सद्गुरू माऊलीच्या हृदयाला अत्यंत आनंद देणारा क्षण की रांगणारं बाळ दुडूदुडू चालू लागलं आणि चालता चालता स्वतःच्या पायावरती स्वतंत्र झालं. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की झाडाखाली झाड वाढत नाही ब्रह्मानंदा, हा लक्ष्मीचा एक रुपया घे आणि कर्नाटकात रामनामाचा प्रसार कर. प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य देणं हे सद्गुरूचं खरं कार्य. आणि आम्हाला देखील तीच अवस्था सद्गुरू देऊ इच्छितात. पण आपण आपल्या अंतरंगामध्ये रामायणातलं कुठलं पात्र जिवंत ठेवायचं हे स्वतः ठरवायचंय. रावण ठेवायचाय, शूर्पणखा ठेवायची आहे का कैकेयी ठेवायची आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.